नमस्कार विनाज किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण म्हणजे साबुदांदूळाची खिचडी साबुदांदूळ मी दोन तास भिजत ठेवले स्वच्छ धुवून आणि त्यानंतर बटाटा एक सोलून घेतला कट केला आणि मग पॅनमध्ये तेल टाकून जिरा ओली मिरची आणि कडीपत्ता टाकून व्यवस्थित फोडणी परतली कट केलेला बटाटा टाकला दा तोही व्यवस्थित असा परतून घेतला आणि पाच मिनटं जरा झाकण ठेवलं त्याच्यावर बटाट्याला वाफ लागण्यासाठी कारण तांदूळ तर एकदम हलका असतो पटकन तयार होतो आणि त्यानंतर मी चवीसाठी मीठ टाकलं आणि नंतर शेंगदाणे पण व्यवस्थित असे भाजून घेतले आणि त्याचं कूट तयार करून घेतलं आणि आपला भिजलेला साबू तांदूळ होता तो पॅनमध्ये टाकला आणि व्यवस्थित असा परतून घेतला आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचं इथे कूट टाकलं आणि मग पुन्हा दोन मिनटाची एक वाफ दिली तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे असं व्यवस्थित मी साबुदांदूळ परतून घेतलाय बघा आणि त्यानंतर मी आता हे असं शेंगदाण्याचं कूट टाकलंय ते, ते पण व्यवस्थित असं परतून घेतलंय काय काय वेळेस कसं खूप साबुदांदूळ भिजलात किंवा पाणी राहिलं तर चिकट होते खिचडी इथे सल अशी आपली बघा सळसळीत व्यवस्थित अशी खिचडी तयार झाली आहे ह्याला दोन मिनटं जरा अजून झाकण ठेवायचं पण आपण आत्ताच शेंगदाणा टाकला आहे त्याच्यामध्ये हे बघा असं मी वाफ दिली आणि इथे आपली अशी ही शेंगदाण्याची खिचडी तयार झाली आहे आता आपण खाऊ शकतो अशी व्यवस्थित खिचडी बनवून घ्यायची धन्यवाद या खिचडी खायला